भारताच्या निवडणूक आयोगामार्फत पुढीलपैकी कोणत्या निवडणुका पार पाडल्या जातात? अ राष्ट्रपती व उपराष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा, विधानसभा व विधान परिषद, पंचायती व नगरपालिका. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ ब आणि क. भारताच्या निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका पार पाडल्या जातात. तसेच पंचायती व नगरपालिका या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या त्या त्या राज्यातील राज्य निवडणूक आयोगामार्फत पार पाडल्या जातात. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे अ ब आणि क. पुढचा प्रश्न आहे निवडणूक आयोगाशी संबंधित पुढील विधानांचा विचार करा. ही एक घटनात्मक संस्था आहे, ही एक वैधानिक संस्था आहे, ही एक कायमस्वरूपी संस्था आहे आणि ही एक स्वतंत्र संस्था आहे. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर योग्य उत्तर आहे अ क आणि ड. म्हणजे पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. घटनेच्या 324व्या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. संसदेने कायदा करून जेव्हा एखादी संस्था निर्माण केली जाते त्या कायद्यान्वये त्यावेळेस ती संस्था ही वैधानिक संस्था समजली जाते. परंतु निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, ती वैधानिक संस्था नाही. तसेच ती एक कायमस्वरूपी परमानंट बॉडी आहे. तसेच ती स्वतंत्र म्हणजेच इंडिपेंडंट आणि ऑटोनॉमस म्हणजेच स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे आपले उत्तर हे पर्याय क्रमांक एक आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या घटनादुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली? पर्याय दिलेले आहे 42वी, 44वी, 73 आणि 74वी आणि तसेच 78वी. तर योग्य पर्याय आहे 73 व 74वी घटनादुरुस्ती. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना -- रोजी करण्यात आली. पर्याय आहेत नोव्हेंबर 1949, जानेवारी 1950, एप्रिल 1994 आणि जून 1995. योग्य उत्तर आहे एप्रिल 1994. मित्रांनो, 22 एप्रिल 1994ला राज्य निवडणूक आयुक्त अर्हता व नियुक्ती 1994चा अधिनियम अस्तित्वात आला. त्यानंतर 23 एप्रिल 1994ला राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि 26 एप्रिल 1994ला महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निवडणूक आयुक्तांनी आपला कार्यभार स्वीकारला. खालीलपैकी कोणी महाराष्ट्राचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले? पर्याय आहेत श्री वाय एल राजवाडे, श्री डी एन चौधरी, श्रीमती नीला सत्यनारायण आणि श्री नंदलाल. योग्य पर्याय आहे श्री डी एन चौधरी. मित्रांनो, आजवरचे राज्य निवडणूक आयुक्त आहेत पहिले श्री डी एन चौधरी, दुसरे श्री वाय एल राजवाडे, तिसरे श्री नंदलाल, चौथ्या श्रीमती नीला सत्यनारायण आणि पाचवे आणि जे आत्ता सध्यासुद्धा कार्यरत आहेत ते श्री जगेश्वर सहारिया. पुढील विधानांचा विचार करा. राज्य निवडणूक आयोग हा भारत निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली कार्य करतो. आणि दुसरं विधान आहे राज्य निवडणूक आयोग ही राज्यस्तरावरील स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? मित्रांनो, विधान पहिलं राज्य निवडणूक आयोग हा भारत निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली कार्य करतो हे विधान चुकीचं आहे. राज्य निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे, ती भारत निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली कार्य करत नाही. जे त्यामुळे पहिलं विधान हे चुकीचं आहे. दुसरं विधान जे की आत्ताच सांगितलं राज्य निवडणूक आयोग ही राज्यस्तरावरील स्वतंत्र आणि घटनात्मक संस्था आहे, त्यामुळे फक्त ब हे विधान बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक दोन बरोबर. निवडणूक आयुक्त यांच्यासंबंधी पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार आहेत.
त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांचा निर्णय अंतिम मानला जातो. योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान, त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांचा निर्णय अंतिम मानला जातो, हे चुकीचं आहे. तर त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्यास बहुमताने निर्णय घेतला जातो, त्यामुळे ब हे चुकीचं आहे. तर योग्य विधान फक्त अ म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आहे. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. अन्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक मुख्य निवडणूक आयुक्त करतात. योग्य पर्याय निवडायचा आहे. तर वरीलपैकी फक्त अ हे विधान बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, मुख्य निवडणूक आयुक्त तसेच अन्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपतीच करतात, त्यामुळे ब हे विधान चुकीचं आहे. खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची पद्धत व त्याची कारणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांची शिफारस असल्याशिवाय अन्य निवडणूक आयुक्तास पदावरून दूर केले जात नाही. तर योग्य पर्याय निवडायचा आहे. तर योग्य पर्याय आहे चार यापैकी नाही. मित्रांनो, हे लक्षात घ्या, आपल्याला अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. तर दोन्ही विधानं ही योग्य आहेत, म्हणजेच यामध्ये अयोग्य विधान नाही, म्हणून पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या विधानांवरून निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य व निष्पक्ष कार्य सुनिश्चित होते? अ मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावधीची सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. ब मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सेवाशर्तीमध्ये त्यांना हानिकारक होईल असा बदल त्यांच्या नियुक्तीनंतर केला जाऊ शकत नाही. क घटनेने निवडणूक आयोगाच्या सदस्यांना निवृत्तीनंतरच्या सरकारी नेमणुकीपासून प्रतिबंधित केलेले नाही. ड अन्य निवडणूक आयुक्त आणि प्रादेशिक आयुक्त यांना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारसीविना पदावरून दूर करता येत नाही. पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे. अ ब आणि ड ही या विधानांवरून निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य व निष्पक्ष कार्य सुनिश्चित होते. तर विधान क हे जे की घटनेने निवडणूक आयोगाच्या सदस्यांना निवृत्तीनंतरच्या सरकारी नेमणुकीपासून प्रतिबंधित केलेले नाही, म्हणजेच निवृत्तीनंतर ते सरकारी नोकरीत त्यांची नेमणूक केली जाऊ शकते, यावरून आयोगाचे स्वातंत्र्य व निष्पक्ष कार्य सुनिश्चित होत नाही. त्यामुळे आपलं पर्याय उत्तर पर्याय क्रमांक दोन अ ब आणि ड हे बरोबर आहे.